उठसुंबे लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही. त्या व्यक्तीच्या संदर्भात मी उत्तर द्यायला बांधील नाही. त्याच्यावर त्यांनी कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे. हो का? मी एक मिनिट, मी प्रत्येकाच्या उत्तर द्यायला बांधील नाही. एक मिनिट असले उठसुंबे लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही. मोकळा नाही. मी सांगितलं ना, त्या व्यक्तीच्या संदर्भात मी उत्तर द्यायला बांधील नाही. त्याच्यावर त्यांनी कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे. कशामध्ये पैसे घेऊन जातात? कृषी प्रदर्शनामध्ये ज्या शेतकऱ्यांचे जे कृषी प्रदर्शन होतात त्या हिशोबाने जातात, पैसे घेऊन जातात आणि पैसे घेतात आणि फक्त एकट्या बारामतीचाच विकास केला असा आरोप. एक मिनिट, आपण एक शेतकरी उभा करा की हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले, मी राजकारण सोडून देईन. आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची ताकद आहे का तशा पद्धतीनं स्वीकारायचं आणि राजकारणात निवृत्त व्हायचं? उगीच तुम्ही ना पत्रकार मित्रांनो, तुम्हाला एवढा अधिकार आहे, चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. एवढ्या उभ्या महाराष्ट्रामध्ये कुणी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्या तोला मोलाचा आहे का? त्याला समाजामध्ये काही किंमत आहे का? समाजामध्ये त्याच्या शब्दाला काही आदर आहे का? असं बघून तरी कृपा करून प्रश्न विचारत चला. आपण थांबवल्यानंतर आपला रिस्पेक्ट म्हणून आम्ही थांबतो. आणि तुम्हालाही शरदराव पवारांचं 55 वर्षाचं राजकारण उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या कृषी मंत्रालयाला एक दिशा देण्याचं काम आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या भारताला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचं काम आणि त्याची नोंद ही जगानी घेतली आणि त्याच्याबद्दल डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारचं कौतुक झालं आणि त्यांनी जे दिलेल्या शेतकऱ्यांच्या बद्दलच्या योजना, राष्ट्रीय फलोत्पादन योजना असेल, पवार साहेबांनी जो शेततळ्याचा कार्यक्रम दिलेला असेल, चांगल्या प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं पायलट योजना असतील, अनेक प्रकारच्या पायलट योजना आणल्या, आधुनिक पद्धतीनं शेती केल्याशिवाय आपला शेतकरी टिकणार नाही त्या पद्धतीनं त्यांनी केलेलं काम, वेगवेगळ्या शेतीमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारीला त्यांनी दिलेलं प्रोत्साहन, त्याच्या जोडीला दूध व्यवसायाला दिलेलं त्यांनी प्रोत्साहन, त्याच्याचबरोबर त्यांनी मत्स्य व्यवसायाला दिलेलं प्रोत्साहन, त्यांनी कुक्कुटपालनाला दिलेलं प्रोत्साहन, हे आपण सगळे विसरलात का? या सगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या भागामध्ये पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना कृषी विज्ञान केंद्र उघडली, पवार साहेबांनी देशातल्या कृषी विद्यापीठांना संशोधन होण्याच्या करता मोठ्या प्रमाणावर करोड रुपयाचा निधी दिला, वेगवेगळे फळं किंवा वेगवेगळ्या पिकाचं संशोधन केंद्र हे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पवार साहेबांनी निर्माण केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पवार साहेबांच्याच काळामध्ये एकदा शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायचा म्हणून 71,000 कोटी रुपयाचं कर्ज पहिल्यांदा डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेसच्या UPA सरकारने माफ केलेलं होतं. ह्या सगळ्या आठवणी आपण विसरलात का? त्याच्यामुळं एखादा कोण उत्सुक माणूस जर अशा पद्धतीनं बालिश वक्तव्य करायला लागला, त्याला कुठलाही अर्थ नाही, अर्थहीन वक्तव्य करायला लागला, तर तुम्ही आमचाही वेळ कशाला घेता आणि तुमचाही प्रश्न विचारायला वेळ का खर्ची करता? याचं कृपया आपण आत्मपरीक्षण करावं, नोंद घ्यावी आणि पुढच्या वेळेस अशा सोम्याकोब्यांच्या प्रश्नाला महत्व न देता ज्यांची जनमानसामध्ये प्रतिमा आहे, ज्यांच्या प्रश्नाला खरोखरीच आम्ही लोकांनी उत्तर देणं हे जरुरीच आहे, कारण तेही आमचं काम आहे, त्या पद्धतीने आपण विचारा.